आणखी एक मोठी बातमी समोर येते राज्यातील एस टी संपाला एक महिना पूर्ण होऊन गेलेला आहे मात्र कर्मचारी मागे हटायला तयार महामंडळ आणि राज्य सरकारकडून अनेक मात्र कर्मचारी मुद्द्यावर ठाम असल्यामुळे संप अधिक काळ चिघळत चाललेला आहे राज्यातील काही बस डेपो मधील कर्मचारी रुजू झालेत मात्र बस सेवा सुरू झालेली नाही काही आगारातून एक दोन बसेस सुरू झालेल्या आहेत त्याचसोबत शिवशाही बसची सेवा सुरू आहे मात्र यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेले आहेत काही ठिकाणी एस टी महामंडळाच्या बसगाड्या सुरू झाल्यात मात्र त्या बसेसवर दगडफेकीच्या घटना सुद्धा समोर आल्या महाराष्ट्राच्या एस टीच्या एकसष्ट वर्षाच्या इतिहासात हा दीर्घ काळ चाललेला संप आहे संप फोडण्याचा प्रयत्न सरकारकडून झालेला आहे मात्र आजही कर्मचारी संपावर ठाम आहेत या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी विलिनीकरण या एकाच मागणीवरती अडून आहेत नेमकी त्यांची आजची भावना काय आहे ते आपण जाणून घ्या माझ्यासोबत एस टी कर्मचारी आहेत सर काय सांगाल आजचा एस टी संपाचा तिसावा दिवस आहे साहेब आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला दोन गोष्टी की आमच्या माध्यमातून आपण प्रवाशांची गैरसोय होती हे सांगताय हे खोटं आहे आम्ही एस टीला विलिनीकरण मागतोय तुम्ही विलिनीकरण आत्ता द्या एक मिनिटात गाड्या चालू होतील प्रवाशांना वेटीस धरायचं काम सरकार करते पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की दीर्घकाळ चाललेला संप आहे संप हा संप न म्हणता आमचे जे काय पन्नास कर्मचारी गेलेले आहेत ते त्यांचा दुखवटा आपण करतो आहे सरकारनं जर विलिनीकरण केलं असतं तर आमचे हे जे काय बांधव पन्नास गेलेले आहेत हे पन्नास बांधव गेले नसते म्हणून त्यांच्या त्यांना शांती मिळावी यासाठी आम्ही दुखवट्यात आहे हा संप नाही तर आपला आमचा दुखवटा पंचेचाळीस दिवसाचा हिंदू संस्कृतीप्रमाणे चाललेला दुखवटा आहे संप फुटलेला आहे किंवा काही कर्मचारी कामावर गेलेत असं जे काही आपल्या माध्यमातून सांगितलं जात आहे मी विनंतीपूर्वक सांगतो अखंड महाराष्ट्रातल्या सर्व एसटीच्या कर्म बा, कर्मचारी बांधवांना की का असं काही झालेलं नाही कुठलेही कर्मचारी कामाव गेलेले नाहीत आणि कुठलाही संप फुटलेला नाही आमचा संप अखंड चालू आहे आणि अखंड चालू राहणार आहे हे सरकार जे आहे दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहे जे विलिनीकरणांचा आमचा मुद्दा आहे तो विलिनीकरण आमचा मुद्दा ते निकाली न काढता त्यांनी दमदाटी करून निलंबन केले सेवा समाप्ती केली बदल्या केले या मेस्मासारखा का कायद्याची भीती दाखवली तरी पण कोणीही कामगार कामावर गेला नाही जे कामगार कामावर गेला म्हणतात आपण ते कामगार है, है, एटीया है, एटीया ते त्यांचे प्रशासकीय कर्मचारी आहेत आघार प्रमुख आहेत टी आय आहे एटी आहे एटीएस आहेत ह्या लोकांना धरून त्यांनी गाड्या काढण्याचा प्रयत्न केला आहे आमचा जो दुखवटा चालू आहे तो दुखवटा असाच अबाधित आहे आणि जोपर्यंत राज्य शासनामध्ये विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही या दुखवट्यातून माघार घेणार नाही हे आझाद मैदान आम्ही सोडणार नाही निलेश जाधवसह सूरज सावंत साम टी व्ही न्यूज मुंबई